कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. अहमदनगर जिल्ह्यात सभा मंडपासाठी सरपंचाकडून 10% रक्कम वसूल करणाऱ्या खासदाराला पुन्हा निवडून देणार का असा सवाल लोकसभेचे उमेदवार सुजयदादा विखे यांनी केला. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे सस्नेह मेळाव्यात ते बोलत होते. यासाठी मेहनत लागते. तुमच्या खासदाराबाबतीत तर बोलून माझा वेळ वाया घालण्यात मूर्खपणाच. मगाशी काशीराज पाटील म्हटले की मी आम्हाला काही सभा मंडप मिळाला नाही, काही मिळालं नाही, बरं झालं तुम्ही मागायला गेले नाही. तिथं ऍडव्हान्स बुकिंग सिस्टम आहे. तुम्ही जर सभा मंडप मागायला गेले असते तर 10 लाखाच्या सभा मंडपासाठी अगोदर 1 लाख रुपये ऍडव्हान्स जमा करावा लागतो टक्केवारीमध्ये, आणि मग तो सभा मंडप मिळतो. आणि अशा माणसाला तुम्ही 10 वर्षापासून निवडून देतात. अरे जो माणूस देवाचाच झाला नाही तो माणसांचा कधी होणार हा विचार आपण करू शकत नाही. आपला विचार एवढा मेलाय, आपण अशा लोकांना निवडून देतो आणि आपला मतदानाचा वापर त्या ठिकाणी अशा पद्धतीने केल्यामुळे वारंवार आपली ही परिस्थिती आहे. मी पेपरच्या माध्यमातून वाचलंय का कोणत्या पत्रकारांनी लिहिलं होतं की खासदार दिलीप गांधी सुजय विखेंना उत्तरच देत नसल्यामुळे भाजपची कुचंबना झाली. बाबा उत्तर द्यायला सुरू करू नको. आता फक्त 10% सांगू राहिलो. कोणाच्या नावावर किती कर्ज आणि किती प्रकरण झाली ही जर कधी फाईल उघडली नाही तर डायरेक्ट जेलमध्ये जाशी. आणि उत्तर देणार कशावर? मी खोटं बोलत नाही. मी आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये कधी खोटं बोललो नाही. कित्येक सरपंच या ठिकाणी उभं करू शकतो ज्यांनी त्या ठिकाणी खासदाराला 10% रुपये देऊन सभा मंडप घेतलाय. कित्येक सरपंच हे मागे बसते स्वतः भाऊसाहेब उघडे आज वरती करत स्वतः तयार सांगायला. हे विषय सुजय विखे बोलत नाही. हे या भागाचा दक्षिणेचा सगळ्या सर्वसामान्य जनता सर्वसामान्य सरपंच बोलतो. आणि म्हणून मी तुम्हाला आज या ठिकाणी विनंती करायला आलो की या ठिकाणी एक प्रश्नाचं मला छोटं उत्तर द्या की मला खासदार होऊन काय मिळणार? काम एवढं वनवन फिरतोय. तुम्हाला असं वाटतं का या लोकसभेमध्ये खासदार झाल्यावर माझ्या जीवनाला काही परिणाम होईल? माझ्या उत्पन्नात वाढ होईल? मला खायला पैसे नाहीत म्हणून मी राजकारणात आलो? अरे माझ्यासारखं सोन्याचा चमचा घेऊन तर कुणी जन्मांना नाही आलं या देशामध्ये. 50 वर्ष अशा घरात जन्माला आलोय जिथं 50 वर्ष खासदारकी आहे, 5 वर्ष केंद्रीय मंत्री पद होतं, 15 वर्ष कॅबिनेट मंत्री पद होतं, 5 वर्ष विरोधी पक्षनेते पद आहे, पुढच्या 5 वर्षात मुख्यमंत्री पद येईल, मागच्या 7.5 वर्षामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पद होतं आणि मोहनराव पुढच्या 2.5 वर्षभर आपण सोडणार नाही. आणि यात सोन्याचे सुहाग असं आहे की मी एकुलतं एकच. कोणी भाऊबंद नाही, कुठं वाटण्या नाही, कोणाला प्रॉपर्टी द्यायची नाही. एकट्या पूर्ण प्रॉपर्टीवर डल्ला मारून बसलोय. कोणाला काही द्यायचंच नाही. पण अशा परिस्थितीमध्ये मी येण्यासारखं फिरवलं मलाच कधी कधी उमजत नाही. गाडीत बसलं त्याला आपण काय करतोय? एवढे कारखाने आहेत, एवढ्या शिक्षण संस्था आहेत, हॉस्पिटल आहे, हे का केलं पाहिजे? हे खासदारून काय होणार? सुजय विखेच्या उत्पन्नात वाढ होईल काय? मला खायला मिळत नाही. अरे बाबा मला खाण्याची गरज नाही, मला किराण्याची कधी आवश्यकता झाली. अध्यक्षस्थानी मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य भाऊसाहेब राजळे हे होते. तिसगाव नगरीत फटाक्यांच्या आतिषबाजीत व ढोलताशांच्या गजरात त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. प्रारंभी कैलासवासी बाळासाहेब विखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत सिराज पठाण यांनी केले, प्रास्ताविक संभाजी वाघ यांनी केले. यावेळी व्यासपीठावर राहुल गवळी, प्रतीक खेडकर, अभय आव्हाड, अजय रक्ताटे, राजू म्हस्के, पृथ्वीराज आठरे, महादेव कुटे, कारभारी गवळी, अनंत राजळे, सौ मंगला म्हस्के, भाऊसाहेब लवांडे, इलियास शेखसह अनेक मान्यवर हजर होते. यावेळी मोहनराव पालवे शेलार यांची भाषणे झाली. तिसगावचे सरपंच काशीनाथ पाटील लवांडे यांनी थेट भाजपाच्या आमदार खासदारांच्या कामावर घणाघाती टीका करीत या निष्क्रिय दोन्ही भिडूंना बदलून या मतदार संघातील जनतेला नवा विकासाचा मार्ग मोकळा करा असे सांगितले. भाऊसाहेब राजळेंनी कैलासवासी बाळासाहेब विखे यांच्या आठवणी ताज्या केल्या. सर्व नेत्यांनी भाजपच्या आमदार खासदारांना टार्गेट करून या निवडणुकीतून हद्दपार करा असे सांगितले. यावेळी अविनाश नरवडे, संजय लवांडे, शंकर उंडाळे, बाबा पुढारी, माधवराव लोखंडे, बाबा आमटे, चंद्रकांत सोलट इत्यादी मान्यवरांसह हजारो महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. फक्त प्रत्येकाला खासदार व्हायची घाई झाली. पण मला असा प्रश्न पडतो की बाबा तुम्हाला नेमकी खासदार व्हायचं कशाला आहे?
जे लोक आज आपली उमेदवारी वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाहीर करतायत, मला त्यांना विनंती आहे की बाबांना तुम्हाला माहिती नाही अजून फक्त 50 दिवस उरलेत मतदानाला, 50 दिवस मतदानाला आचारसंहितेसाठी नाही. या नगर दक्षिणेमध्ये 750 गावं आहेत, जवळपास 62 पंचायत समिती घन असतील. हे कधी फिरणार का? फक्त घरी बसूनच उमेदवार जाहीर करत राहणार आहे. आणि एक वेगळी सिस्टम आहे, सगळेजण काशीनाथ पाटील फोनवर चाचपणी करतात. माझ्यासाठी कसं वातावरण राहील? मी काय लढलं पाहिजे? मग एखाद्या ठराविक पुढाऱ्याच्या घरी जाऊन बोलतात, माझी काय परिस्थिती राहील? अरे बाबा, तू त्याच्या घरी गेला तोच पुढे कधी निवडून येणार नाही, तर त्याला कशाला विचारणार? तुम्हाला तुमची परिस्थिती जाणवायची असेल, तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायची असेल, तर लोकांमध्ये जा. एवढा मोठा दुष्काळ पडलाय, आज त्या शेतकरी संघटनेच्या मुलांनी माझा सत्कार केला. तुम्ही त्याला कधीही विचारून पहा की त्या ठिकाणी किती लोकांनी भेटी दिल्या आणि खरंच किती माणसांनी मदत केली. त्या ठिकाणी 10 पुढारी येऊन गेले, पण पैसे देणारा फक्त एकटा सुजय विखे पाटीलच होता असं त्यांनी मला सांगितलं. अरे मग तुम्हाला निवडणूक लढवायची आहे ना, खासदार व्हायचंय, पक्षाच्या कुबड्या घेऊन उभं राहायचंय, पक्षाच्या चिन्हाची वाट पाहायची आहे, तर मग पक्षाच्या चिन्हाची वाट पाहायची असेल तर आज तो मुचारा शेतकरी चारा छावण्यांना स्वखर्चाने उघडा ठेवतलाय. तू 10 रुपये देऊ शकत नाही रे, 10 रुपये तर दे. एवढा मोठा दुष्काळ पडलाय, स्वतःच्या खिशातून पाण्याचा एक टँकर तर लाव. पण नाही, आम्हाला फक्त आणि फक्त पक्षाचं तिकीट मिळालं तरच आम्ही उभे राहणार, अन्यथा आमची माघार आहे. कारण बाबा, तुला स्वतःवर हिंमत नाही, स्वतःवर विश्वास नाही. डॉक्टर सुजय विखे पाटलाला लोकसभा लढवायची होती, त्यांनी 3 वर्ष अगोदर सुरुवात केली आणि पक्ष आज तिकीट देव अथवा नेव देव, डॉक्टर सुजय विखे पाटील 2019 ची निवडणूक अपक्ष म्हणून उभं राहणार, लढणार आणि त्या ठिकाणी लढून निवडून येऊन दाखवणार. कारण की मला या महाराष्ट्राला सिद्ध करायचं की आमच्या नगर दक्षिणेचे लोक आता जागे झाले. मागाशी काशीनाथ पाटलांनी अनेक मुद्दे मांडले, अनेक प्रश्न मांडले, मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, चांगला पुढारी कोण हो? तुम्ही ज्या लोकांना मतदान टाकतात, मग पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, आमदार असतील, खासदार असतील, माझ्या मनात जो अनुभव किंवा मला जो काही माहिती लोकांकडून मिळाली की खरंच चांगला माणूस पुढारी तो, अरे वा साहेब, 10व्याला येऊन गेले बरं, साहेब मावतीला येऊन गेले, साहेब वर्ष श्राद्धाला हजर होते. मग मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, मी मूर्ख आहे की तुम्ही जिवंत असताना मी येतो तुम्हाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही माझ्या मागे उभं राहणार नाही? आणि जो माणूस मेल्यानंतर तुम्हाला विचारला तो चांगला की तो जिवंत ठेवायचा प्रयत्न करतो तो चांगला, हा निर्णय तुम्हाला घ्यायचा. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील नजन, पाथर्डी.